नमस्कार मित्रहो, गुरुजींचा क्लास या आपल्या नेहमीच्या लाडक्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर आपण शिकायला सुरुवात केलेली होती, 11वी सायन्स बायोलॉजी. आणि या चॅप्टरमधला काहीसा भाग आपण शिकलेलो होतो, दोन भाग ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. जर तुम्ही पाहिलं नसेल तर याच चॅनलमध्ये पूर्वीचे दोन व्हिडिओज नक्की जाऊन पहा. आज आपण तिसऱ्या भागाकडे वळतो आहे, लिव्हिंग वर्ल्ड पार्ट 3. आत्तापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण ओव्हरऑल डायव्हर्सिटी पाहिली, मग त्यानंतर मागच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं त्याचं नॉमेनक्लेचर कसं करतात. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमवरती आपण थोडासा त्यामध्ये फोकस केला होता. जीनस नेम, स्पीशीज नेम याबद्दल आपण माहिती घेतली होती. आज आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे बघणार आहोत की या सगळ्या डायव्हर्सिटीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर क्लासिफिकेशन किती महत्त्वाचं आहे, आणि क्लासिफिकेशनमधनं जे सिस्टिमॅटिक्स नावाचा एक प्रकार निर्माण होतो तो नेमका काय आहे. क्लासिफिकेशन खरंच महत्त्वाचं आहे का तुम्हाला वाटतं का? एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया, एक गंमत करूया, तुम्हाला सगळ्यांना कळेल क्लासिफिकेशन खरंच महत्त्वाचं आहे की नाही, तुम्हीच मला सांगाल. पाहूया तर काय दिसतंय समोर. खूप सारी वाहनं तुम्हाला माहिती आहेत, देर आर एन नंबर ऑफ व्हेकल्स अराउंड, आहेत की नाही? पण सगळ्या वाहनांना तुम्ही एकाच कॅटेगरीत बसवलं तर सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करू शकाल का? स्कूटरचं इंजिन आणि स्कूटरचं ओव्हरऑल चालणं किंवा स्कूटरमध्ये असलेल्या टेक्निकल गोष्टी ह्या ट्रकमध्ये तशाच असतील का किंवा विमानात तशाच असतील का? नाही. आणि म्हणूनच या प्रत्येक घटकाचा वाहनांमध्ये जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या सगळ्या घटकांना आपल्याला वेगवेगळं अभ्यासावं लागेल. पण जगातल्या सगळ्याच स्कूटर्स आपण एकामागून एक अभ्यास करत जाणार का? नाही. किंवा जगातली सगळीच विमानं किंवा सगळेच ट्रक एकामागून एक अभ्यास करत जाणार का? नाही. तर त्यांना आपण एका कॅटेगरीत टाकू. स्कूटर ही एक कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूटर्स आहेत. मग तुम्ही या कॅटेगरीचा अभ्यास केला तर साधारणपणे ढोबळमानाने या सगळ्या स्कूटर्समध्ये नेमकं काय चाललं आहे, नेमकं कसं इंजिन असतं, त्याचं काम कसं चालतं, त्या गोष्टींचा अंदाज नक्कीच येऊ शकतो. अर्थातच या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये एखादी गोष्ट घालून त्या कॅटेगरीचा अभ्यास करणं यालाच आपण म्हणतो क्लासिफिकेशन. जास्त गोष्टी जेव्हा असतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना त्यांच्या सारखेपणा म्हणजे सिमिलॅरिटीज आणि विविधता म्हणजे डिफरन्सेस या दोन गोष्टींचा साधारणपणे अभ्यास करून त्यांना काही कॅटेगरीजमध्ये डिवाईड करणं आणि ह्या कॅटेगरीजमध्ये डिवाईड केल्यानंतर त्याचा अभ्यास करणं यालाच आपण म्हणतो क्लासिफिकेशन. वाहनांमध्ये क्लासिफिकेशन केल्यामुळे किती गमती जमती होऊ शकतात पहा, आणि किती गोष्टी सोप्या होऊ शकतात पहा. वाहनं जर आपण विचार केला तर सगळी वाहनं एकाच कॅटेगरीत एकाच मोठ्या कॅटेगरीत येतील, येतील की नाही? कारण सगळीच वाहनं आहेत, सगळ्यांनाच चाक आहेत, सगळ्यांनाच इकडून तिकडे जावं लागतं, एकतर ते सामान नाही तर माणसांना घेऊन जातं. पण या वाहनांना आपण ढोबळमानाने तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहा, हवेत चालणारे, पाण्यात चालणारे आणि जमिनीवर चालणारे, एअर, लँड अँड वॉटर. आता बाकीच्या कॅटेगरीजना बाजूला ठेवूया, फक्त लँड कॅटेगरीकडे आपण थोडं पाहूया. लँडवरती चालणारे जे म्हणजे जमिनीवर चालणारे जे व्हेकल्स आहेत त्यांना आपण परत साधारणपणे दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलं, लाईट व्हेकल्स, हेवी व्हेकल्स. तुम्हाला माहिती आहे लाईट आणि हेवी म्हणजे काय. परत हेवी व्हेकल्सना थोडं बाजूला ठेवूया, लाईट व्हेकल्समध्ये या. लाईट व्हेकल्समध्ये परत आपल्याला काही कॅटेगरीज दिसतील. आता इथे जर आपण नीट पाहिलं, कार आणि जीपकडे जर लक्ष दिलं तर दोनही फोर व्हीलर्स आहेत, दोनही लाईट आहेत आणि शक्यतो दोन्ही पॅसेंजर वाहून नेणारी वाहनं आहेत. पण या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट मात्र वेगळी आहे. कुठली? कार ही थोड्याशा वेगळ्या डिझाईनची आहे, थोडी नाजूक आहे, आणि जीप ही थोड्याशा रांगड्या डिझाईनची आहे, थोडी मजबूत आहे. आणि जीपची ओव्हरऑल सिटिंग कपॅसिटी जास्त आहे, कारची कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. सर, अशा पद्धतीने आपण जेव्हा या वाहनांना कॅटेगराईज केलं तेव्हा आपण शेवटी एका स्पेसिफिक जातीपर्यंत पोचलो, वाहनाच्या जातीपर्यंत. ती वाहनाची प्रजाती इज नथिंग बट स्पीशीज. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या कॅटेगरीजमध्ये ह्या सगळ्या वाहनांना डिवाईड करतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की आपण त्यांना त्या कॅटेगरीजना एक रँकिंग दिलेलं आहे. म्हणजे वाहनं पहा, वाहन व्हेकल्स हे रँकिंग सगळ्यात पहिलं, कारण त्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच आहे. त्याच्यानंतर दुसरं रँकिंग, दुसरं रँकिंग म्हणजे अर्थात हवेत चालणारे, पाण्यात चालणारे किंवा जमिनीवर चालणारे, ह्याचं दुसरं या कॅटेगरीजना सेकंड रँक आहे. तिसऱ्या रँकवरती पहा काय आहेत, तर जमिनीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये लाईट आणि हेवी या कॅटेगरीज तिसऱ्या रँकला येतात. हे जे रँक्स आहेत ना मित्रांनो, या रँक्सना आपण बायोलॉजीमध्ये म्हणतो टॅक्सा. या रँक्सना आपण म्हणतो टॅक्सा, आणि प्रत्येक रँकला काही कॅटेगरीज त्या रँकमध्ये येत असतात, राईट? या ज्या टॅक्साज आहेत या जर आपण नीट पाहिल्या तर यांना काही विशेष नावं असतात, बरोबर आहे? सगळ्यात पहिला जो टॅक्सा असतो जो इकडे दिसत नाही आहे वाहनांच्या बाबतीमध्ये, सगळ्यात पहिला जो टॅक्सा आपण धरून चालूया,
सगळ्या मशीन्स ऑल इंजिन्स टुगेदर इन वन टॅक्सा अँड दॅट टॅक्सा विल बी द इंजिन वर्ल्ड. आपण त्याला म्हणूया द इंजिन किंगडम. तो पहिलं किंगडम झालं, पहिला टॅक्सा झाला किंगडम. त्याच्यानंतर दुसरा टॅक्सा कुठला आहे, फायलम किंवा डिव्हिजन. म्हणजेच फायलम किंवा डिव्हिजन हा सेकंड रँक झाला. जसं आर्मीमध्ये असतं नाही का, जनरल सगळ्यात मोठा असतो, त्याच्याखाली मेजर रँक असतात, त्याच्याखाली कॅप्टन रँक्स असतात वगैरे, असे वेगळे रँक्स असतात. तर रँकला आपण नंबर देण्याच्याऐवजी इकडे नावं दिलेली आहेत. तर पहिलं नाव कुठलं होतं, किंगडम. दुसरं नाव कुठलं आहे, डिव्हिजन. त्याच्याखाली बघा त्याच्या पुढचा रँक कुठला येतो आहे, क्लास. डिव्हिजनमध्ये अनेक क्लासेस आहेत. इथे आपण कुठल्या क्लासेसबद्दल बोलतोय, तर इथे आपण एअर वॉटर लँड या क्लासेसबद्दल बोलतोय. क्लासेसच्या खाली वेगवेगळ्या ऑर्डर्स आहेत, लाईट आणि हेवी. ऑर्डरच्या खाली फॅमिलीज आहेत, त्याच्यामध्ये गुड्स आणि पॅसेंजर व्हेकल्स. त्याच्याखाली जीनस आहे, म्हणजे थ्री व्हीलर, फोर व्हीलर, टू व्हीलर हे सगळे एका जीनसमध्ये येतात. आणि जीनसच्या खाली स्पेशीज आहे, म्हणजे स्पेसिफिक ऑर्गॅनिझम, ज्याला आपण मराठीमध्ये प्रजाती म्हणतो. ती प्रजाती स्पीशीज ही सगळ्यात खालच्या लेवलला, सगळ्यात लोअर लेवलला येते क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये. त्यामुळे क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायचं, वरून खाली जेव्हा आपण कॅटेगरीजचा विचार करतो किंवा टॅक्सासचा विचार करतो, सगळ्यात पहिलं असणार किंगडम, त्याच्यानंतर असणार फायलम किंवा डिव्हिजन. नॉर्मली फायलम हे आपण ॲनिमल किंगडममध्ये वापरतो आणि डिव्हिजन हा शब्द आपण प्लांट किंगडममध्ये वापरतो. मग येतो क्लास, त्याच्यानंतर येते ऑर्डर, ऑर्डर नंतर येते फॅमिली, फॅमिली नंतर येतं जीनस, आणि जीनस नंतर येते स्पीशीज. काही काही वेळेला सब क्लास, सब फॅमिली अशा गोष्टीसुद्धा दिसतात, पण सध्या आपण जे महत्त्वाचे ठळक जे टॅक्सा आहेत ते पाहतोय. आता हेच जर आपण ॲनिमल्स किंगडममध्ये घालून बघितलं, ॲनिमल किंगडम जसं मी म्हटलं सगळ्यात वरती ॲनिमल किंगडम आहे, पण ॲनिमल किंगडममध्ये आपण ही जी डिव्हिजन तुमच्यासमोर पाहतोय ती आहे कोर डाटा, म्हणजे ऑल कोरडेट ॲनिमल्स. कोरडेट ॲनिमल्स म्हणजे काय, ज्यांना मज्जारज्जू, अर्थात मज्जारज्जू म्हणजे इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो नोटोकॉर्ड किंवा स्पायनल कॉर्ड आहे, राईट. नोटोकॉर्ड किंवा स्पायनल कॉर्ड ज्यांच्यामध्ये आहे, दीज आर ऑल कोरडेट्स, कोरडेट ॲनिमल्स. कोरडाटा हा त्यांचा फायलम आहे. सगळे ॲनिमल्स यामध्ये जे असणार आहेत हे सगळे मज्जारज्जू असलेले, म्हणजे नोटोकॉर्ड असलेले ॲनिमल्स आहेत. त्याच्या खाली पहा क्लास, क्लासेसमध्ये आपल्याला दिसतंय वी हॅव ॲम्फिबिया, देन सॉरोप्सिडा, देन मॅमालिया. आता ॲम्फिबिया, सॉरोप्सिडा, मॅमालिया हे काही क्लासेस आहेत, अर्थात याच्या व्यतिरिक्त आणखीनही आहेत. मी सगळे काही इकडे घेतलेले नाही आहेत, उदाहरणादाखल फक्त काही क्लासेस इकडे मी मेन्शन करतो आहे. आता या क्लासेसमध्ये बघा, मॅमालिया हा जो क्लास आहे, मॅमल्स, मॅमालिया क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हे सगळे प्राणी असतील जे सस्तन असतील. आफ्टर दिस क्लास ऑफ मॅमालिया कम्स ऑर्डर. आता ऑर्डर कार्निवोरा जर मी म्हटलं, तर कार्निवोरामध्ये सगळे वाघ, सिंह, इवन कुत्रा या प्रकारचे प्राणी तिथे जातील. पण जेव्हा आपण प्रायमेट्स म्हणतो तेव्हा प्रायमेट्स म्हणजे शक्यतो दोन डोळे समोर असणारे, बरोबर आहे. प्रायमेट्स या ऑर्डरचं आपण पुढे विश्लेषण केलं, सो वी विल रिअलाइज दॅट इन प्रायमेट्स वी हॅव फॅमिलीज. देर आर मेनी फॅमिलीज, वी आर टॉकिंग अबाउट ओनली फ्यू हिअर. हायलोबॅटिडे अँड होमिनिडे, हायलोबॅटिडे अँड होमिनिडे या दोन वेगळ्या फॅमिलीज या प्रायमेट्समध्ये आहेत. पॉंगो, गोरिल्ला आणि होमो हे तीन जिनस आहेत, हे आपल्या होमिनिडेमध्ये आहेत. होमिनिडेमधले तीन जिनस, अर्थात हे तीन महत्त्वाचे जिनस मी दाखवतो आहे. आणि यातल्याच होमो या जिनसमध्ये येतात, होमो इरेक्टस आणि होमो सेपियन्स, बरोबर आहे. म्हणजे जी क्लासिफिकेशन सिस्टीम आपण व्हेकलसाठी पाहिली होती, साधारणपणे त्याच रँक्सवरती आपल्या ॲनिमल्सची सुद्धा क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला दिसते. होमो सेपियन्स म्हणजे आपण आणि होमो इरेक्टस म्हणजे आपल्या थोडासा आधीचा बॉडी स्ट्रक्चर असलेला मानव. या दोघांमध्ये डेफिनेटली काही स्ट्रायकिंग डिफरन्सेस होते. होमो इरेक्टसमध्ये आणि आपल्यामध्ये ब्रेन साईज वेगळी होती, ओव्हरऑल चेहऱ्याची ठेवण वेगळी होती, त्याची कॉग्निटिव्ह पॉवर्स वेगळ्या होत्या. सो डेफिनेटली एकाच जीनसमध्ये सुद्धा, एकाच टॅक्सामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीशीज आढळतात. म्हणजेच प्रत्येक टॅक्सा लेव्हलला सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्सनी हा टॅक्सा बनतो. अर्थातच तुम्ही एकदा का एक त्या टॅक्सामधल्या एका ऑर्गॅनिझमचा पूर्ण अभ्यास केलात, तर तुमचा त्या टॅक्सातल्या सगळ्याच ऑर्गॅनिझम्सचा जवळपास अभ्यास झालेला असतो. हे क्लासिफिकेशनचं महत्त्व आहे. क्लासिफिकेशनचं एक आणखीन खूप सुंदर महत्त्व आहे, ज्याला म्हणतात सिस्टमॅटिक्स. म्हणजे सिस्टमॅटिक्स, सिस्टमॅटिक्स म्हणजे सगळ्या
ॲनिमल्स किंवा प्लांट्स किंवा सगळ्या ऑर्गॅनिझम्सचा एकमेकांशी असलेला संबंध शोधणे, अर्थात हा संबंध इव्होल्युशनरी स्केलवरचा आहे. कसं काय पाहूया. आता मला सांगा, स्कूटर आणि टेम्पो किंवा टेम्पो रिक्षा यांच्यामध्ये डायरेक्टली काही संबंध आहे का, किंवा स्कूटर आणि कार यांच्यात डायरेक्टली काही संबंध आहे का? तसं पाहायला गेलं तर स्कूटरला दोनच चाकं आहेत, अगदी छोटीशी ती ते व्हेकल आहे. टेम्पो डेफिनेटली किंवा टेम्पो रिक्षा खूप मोठं वाहन झालं, कार डेफिनेटली त्यापेक्षा मोठं वाहन झालं, पण त्या दोघांमध्ये संबंध असू शकतो, नक्कीच असू शकतो. जर आपण क्लासिफिकेशनकडे, जे आपण मगाशीच केलं वाहनांचं क्लासिफिकेशन, नीट लक्ष दिलं तर लक्षात घ्या, स्कूटर ही टू व्हीलर असली तरीसुद्धा ती पॅसेंजर व्हेकल आहे, आणि कार ही फोर व्हीलर असली तरीसुद्धा ती पॅसेंजर व्हेकलच आहे. म्हणजे अर्थात जरी या दोन्हीचे जीनस वेगवेगळे असले तरी या दोन्हीची फॅमिली एकच आहे, ती म्हणजे पॅसेंजर व्हेकल्स, आणि म्हणून स्कूटर आणि कार रिलेटेड आहेत. आता त्याचप्रमाणे स्कूटर आणि टेम्पो रिक्षा रिलेटेड आहेत का? तुम्ही पाहाल तर त्यांचा जो जीनस आहे तो नक्कीच वेगळा आहे, त्यांची जी फॅमिली आहे ती सुद्धा वेगळी आहे, कारण टेम्पो गुड्स व्हेकल आहे. पण त्याच्यावरती जा काय दिसेल, हे दोनही जे व्हेकल्स आहेत किंवा ह्या दोन्ही ज्या कॅटेगरीज आहेत, गुड्स व्हेकल्स आणि पॅसेंजर व्हेकल्स, या दोन्ही एकाच ऑर्डरच्या आतमध्ये आहेत. आणि ती ऑर्डर कुठली आहे, लाईट व्हेकल्स. हे दोनही लाईट व्हेकल्स आहेत आणि म्हणून स्कूटर आणि टेम्पो रिक्षासुद्धा रिलेटेड आहेत. पण स्कूटर आणि कार यांचं नातं जास्त जवळचं नाही आहे का? पहा बघू, कारण ते फॅमिली लेवललाच एकमेकांच्या जवळ येतात, फॅमिली त्यांची एकच आहे. पण स्कूटर आणि टेम्पो रिक्षा यांचं नातं थोडं दूरचं नाही आहे का ह्या आधीच्या नात्यापेक्षा? नक्कीच, कारण स्कूटर आणि टेम्पो रिक्षा हे आणखीन वरच्या लेवलला एक आहेत, पण त्याच्या खाली मात्र ते वेगळे आहेत. सो दिस रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज फायलोजेनिक रिलेशनशिप. एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज दिस काइंड ऑफ रिलेशनशिप विथ अदर ऑर्गॅनिझम्स, वॉट वी विल कॉल इट ॲज अ फायलोजेनिक ट्री. आणि ही जी फायलोजेनिक रिलेशनशिप आहे, हीच आपल्याला ओव्हरऑल इव्होल्युशन कसं झालं असेल, एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती कशी झाली असेल याचा अंदाज देतं. याच्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या ॲनिमल्सच्या त्या क्लासिफिकेशनकडे वळूया. आता नीट पहा, होमो इरेक्टस आणि गोरिल्ला या दोनपैकी माणसाला सगळ्यात जास्त जवळचं कोण आहे? अर्थातच होमो इरेक्टस का? कारण होमो इरेक्टस फॉल्स इन दी सेम जीनस, दॅट इज होमो. सो होमो हा जो जीनस आहे, या जीनसमध्येच होमो इरेक्टस आणि आपण म्हणजे होमो सेपियन्स आहोत, म्हणजे आपल्याला सगळ्यात जवळचा डेफिनेटली होमो इरेक्टस आहे, बरोबर आहे. पण आता हेच जर रिलेशन आपण ह्युमन्स, दॅट इज होमो सेपियन्स आणि गोरिलाशी केलं तर गोरिल्ला इट्स अल्सो अ होमिनिड, राईट, बिकॉज इट फॉल्स अंडर दी फॅमिली होमिनिडे. बट अंडर होमिनिडे इट फॉल्स अंडर अ डिफरंट जीनस, अँड दॅट इज गोरिल्ला. गोरिल्ला इट सेल्फ इज अ जीनस, बरोबर आहे. त्यामुळे गोरिल्ला हा जीनस लेवलच आपल्यापासून वेगळा झालेला आहे, मात्र तो ऑर्डर लेवलला आपल्या सोबत आहे. आता हाच जर विचार आपण ह्युमन्स आणि माकडांबरोबर केला तर, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, गिबन्स हे आपल्यापासून फॅमिली लेवललाच वेगळे झालेले आहेत, त्यांची एक वेगळीच फॅमिली आहे, ती फॅमिली लेवललाच आपल्यापासून वेगळी झालेली आहे. आणि त्यामुळे जर कोणी तुम्हाला म्हटलं आपण माकडं हे आपले वंशज आहेत, साफ चूक आहे, माकडं आपले डायरेक्ट वंशज नक्कीच नाहीत. हां, माकडं आपले दूरचे कझिन्स नक्कीच आहेत, कारण आपल्या दोघांचाही कॉमन ॲन्सेस्टर आहे जो कुठला तरी प्राइमेट आहे आणखीन वरच्या लेवलला, आणि म्हणून आपण फायलोजेनेटिकली रिलेटेड आहोत, पण डायरेक्टली नव्हे. ह्युमन्स आर डायरेक्टली फायलोजेनेटिकली रिलेटेड टू होमो इरेक्टस बट नॉट टू मंकीज, बरोबर आहे. मला खात्री आहे तुम्हाला क्लासिफिकेशन आणि सिस्टमॅटिक्स किंवा फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स हा कॉन्सेप्ट नक्कीच कळला असेल. आता NCERTच्या पुस्तकातनं हा नक्की वाचा, आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट आला तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. चला तर मग पटापट पटापट चॅप्टर वाचा, आणि जर कुठलीही अडचण आली तर गुरुजींना प्रश्न विचारायला अजिबात घाबरू नका. व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारा, व्हॉट्सअपवरती तुम्हाला उत्तर मिळेल. पण जाता जाता, जाण्यापूर्वी आज जे काही आपण शिकलो त्याच्यावर एक छोटीशी ॲक्टिव्हिटी नक्की करूया. तुम्हाला समोर स्क्रीनवरती काही प्राणी दिसत आहेत, नाही तर जोड्या दिसत आहेत, दिसतात का? या प्राण्यांमधली फायलोजेनिक रिलेशनशिप नेमकी काय आहे बरं, हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. म्हणजेच काय, हे सगळे प्राणी, प्रत्येक प्राणी कुठल्या स्पेसीज आहे ती, कुठल्या जिनसमध्ये तो आहे, कुठल्या
त्याची फॅमिली कुठली आहे, त्याची ऑर्डर कुठली आहे, आणि कुठल्या लेवलला ते एकमेकांशी रिलेटेड आहेत हे शोधून काढा पाहू. खूप गमतीदार फॅक्ट्स तुम्हाला समोर मिळणार आहेत, बरं का? तर इथे थांबूया, पण लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या क्लासमध्ये, तोपर्यंत टाटा.